सोलापूर जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी पालिका प्रशासनाला न कळवता म्युकर मायकोसिस आजाराचे इंजेक्शन विकू नये असे आवाहन सोलापूर जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनने केले आहे। सोलापूर जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बसवराज मणुरे यांनी आवाहन केले की म्युकर मायकोसिस या आजाराच्या इंजेक्शनचा तुटवडा असून शहर जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी जिल्हा प्रशासनाला कळवल्याशिवाय आणि संमती न घेता इंजेक्शन विकू नये असं आवाहन त्यांनी केलंय। आता नवीन या महामारीमध्ये म्युकर मायकोसिसचा सुद्धा प्रादुर्भाव सोलापूर शहरामध्ये वाढलेला आहे, जिल्ह्यामध्ये वाढलेला आहे आणि त्याला लागणारे जे काही इंजेक्शन आहे एम्फोटेरिसिन या नावाचा त्याचाही तुटवडा भयानक भासत आहे आणि माननीय जॉईंट कमिशनरांनी आम्हाला असं निर्देशन दिलेलं आहे की सर्व घाऊक व्यापाऱ्यांनी शासनाचा निदर्शनात न आणता कलेक्टरांचा निदर्शनात न आणता कुठलेही इंजेक्शन त्यांनी परस्पर मागू नये आणि परस्पर विकू नये अशा प्रकारचं त्यांनी निवेदन आणि आपल्याला आदेश अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी आपल्याला दिलेले आहे। सर्व केमिस्ट बांधवांनी सर्व होलसेलर बांधवांनी याकडे रेमडिसिवीर असो एम्फोटेरिसिन बी असो या सर्व इंजेक्शन्स कोविडला लागणारे इंजेक्शन्स शासनाच्या नियमाच्या अधीन राहून आपण कलेक्टरच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ते विक्री करायचे आहे, सर्वांनी नोंद घ्यायची।